कोकणातल्या प्रॉपर्टीच्या सर्व डेली अपडेट्ससाठी सर आपला कोकण वास्तूचा टेलिग्रॅम ग्रुप हा जॉईन करा कोकण वस्तू एवढंच सर्च करा टेलिग्रॅममध्ये आणि आपला पहिलाच जो ग्रुप येईल कोकण वस्तू या नावाचा त्याला फक्त जॉईन करा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट अँड दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या एपिसोडून स्वागत करतो आहे आज आपण आलो दापोलीमध्ये आणि दापोलीपासून मजून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिसई या गावामध्ये आणि मित्रांनो पूर्णपणे डांबरी रस्त्याला कनेक्टेड ही अशी प्रॉपर्टी आहे दोन कोकणी घरं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आता आपण जे पहिल्यांदी पाहणार आहोत ते आहे आपलं पहिलं कोकणी घर ज्यामध्ये तुम्हाला बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचं बांधकाम नऊ गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आणि हे पूर्णपणे चौपाकी घर मिळून जात आहे आणि अशाच प्रकारचं पूर्णपणे सिमिलर बांधकाम तुम्हाला रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या कोकणी घरामध्ये पाहायला मिळते आहे त्यामध्ये जी प्लॉट साईज आहे ती आहे पंधरा गुंठ्याची सेम बाराशे पन्नासचं बांधकाम मित्रांनो आपण पाहू शकतो आहे की या कोकणी घराची अरेंजमेंट जागा मालकांनी होमस्टे कॅटेगरीमध्ये के केलेली आहे म्हणजे या कोकणी घरामध्ये देखील आत्ताच्या म्हणजे तो नऊ गुंठ्याचा प्लॉट आणि आपल्या जे घर आहे या घरामध्ये देखील तुम्हाला सेपरेट दोन बेडरूम सेपरेट दोन हॉल आणि किचन ह्या गोष्टी मिळून जात आहेत दोघांच्याही एंट्री सेपरेट आहेत हा आपला पहिला एंट्री असलेला कोकणी घराचा पॅसेज ज्याच्यामध्ये हा प्रशस्त मोठा असा हॉल पलीकडे आपण समोर पाहतायत ते आहे आपलं किचन आणि इथे भली मोठी विंडो आपली दोन्ही कोकणी घरं सेमी फर्निश कॅटेगरीमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फक्त येऊन राहायचं आहे बाकी सर्व गोष्टी या इथे ऑलरेडी जागेमध्ये घरामध्ये उपलब्ध आहेत या ठिकाणी प्लॉट जो आहे तो पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे आणि थोडंफार प्लांटेशन या ठिकाणी जागा मालकांनी केलं आहे काजूचं पण तुम्हाला या व्यतिरिक्त आंब्या काजूची लागवड करायची असेल तर देखील बऱ्यापैकी जागा मोकळी आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल तुम्हाला उमजेल अशा प्रकारचं प्लांटेशन आपण या जागेमध्ये नक्कीच करू शकता आता आपण होऊया आपल्या बेडरूमकडे हॉलमोन जरा पुढे गेल्यावर लगेच आहे आपलं बेडरूम मास्टर बेडरूम या ठिकाणी आपण बघू शकता की प्रशस्त मोठा असा बेडरूम आहे किंग साईजचा सा बेड या ठिकाणी सहज मावलेला आहे आणि ह्या ठिकाणी लगेच पुढे गेल्यावर थोडं आपल्याला मास्टर बेडरूममधलं टॉयलेट बाथरूम इथे देखील कमरचा वापर जागा मालकांनी केला आहे गिजर आहे आणि लांबच्या लांब असं चांगल्या प्रकारचं बाथरूम तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते मित्रांनो आपण जर दापोलीमध्ये सेकंड होमचं विषयक्र असेल तर आजची प्रॉपर्टी आपण नक्कीच विचारात घेऊ शकता ह्या ठिकाणी अगदी सांगाव असं वाटतंय ते म्हणजे या घराची अरेंजमेंट ही होमस्टेसारखी असल्यामुळे आपण जर भावंडांमध्ये घर घेणार असाल किंवा आपण मित्रपरिवारामध्ये घर घेणार असाल तर हे घर आपण घेऊन अर्धी जागा आपण वापरू शकता म्हणजे अर्धी घराची जागा ज्यामुळे तुम्हाला हॉल किचन बेडरूम मिळतो आहे आणि सेम जी शेजारी जागा आहे ती आपण मित्रपरिवाराला किंवा आपल्या भावंडांना देऊ शकता किंवा तुम्हाला पूर्णपणे हे घर स्वतः वापरायचं असेल तर ह्यातला एखादं किचन आपण कन्वर्ट करून तो बेडरूम किंवा स्टेडरूममध्ये कन्वर्ट करून याचा पूर्ण घराचा वापर हा नक्कीच करू शकता आपलं हे घर तुम्हाला सेमी फर्निश्ड मिळणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी सर्व ज्या आपण फर्निचर ज्या पाहिल्यात त्या ॲज एडेज तुम्हाला इथे मिळून जातील कुठलीही गोष्ट जागा मला घेऊन जाणार नाही आहेत आता ओळी आपल्या घराच्या दुसऱ्या सेशनकडे म्हणजे पहिला सेशन जो आपला वन टाईप होता म्हणजे हॉल किचन बेडरूम होता त्याच प्रकारचा आपला दुसरा सेशन आहे ही आपली घराची एंट्री आणि ह्या ठिकाणी प्रशस्त मोठा असा हॉल सेम हॉल ज्यामध्ये फर्निचर ॲज इज तुम्हाला मिळणार आहे समोर मोठा लशी विंडो आणि या ठिकाणी पण पाहू शकता एक किचन अगदी स्पष्ट बोलायचं तर एक्झॅक्टली मिरर टाईपचं बांधकाम ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे हे होतं आपलं पहिलं घर ज्यामध्ये नऊ गुंठाचा प्लॉट आणि बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचं बांधकाम होतं तुम्हाला जर जा जागा जा जा मोठी पाहिजे असेल आता तुम्ही रस्त्याच्या पलीकडचा जो पंधरा गुंठाचा प्लॉट आहे तो नक्कीच विचारात घेऊ शकता या दोन्ही घरांचं जे व्हॅल्युएशन आहे तुम्हाला नक्कीच मी सांगणार आहे पण त्यातपूर्वी आपलं हे जे घर मार्केट बोलात तर या घरापासून मार्केट जे आपलं पिसाई मार्केट आहे ते हार्डली दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मोठी बाजारपेठ अर्थात दापोली ती कंडमधून दहा किलोमीटरच्या अंतरावर डांबरी रस्त्याला प्रॉपर आपला प्लॉट जो दो आहे दोन्ही प्लॉट म्हणजे पलीकडचा पंधरा गुंठ्याचा प्लॉट आणि हा नऊ गुंठाचा प्लॉट दोन्ही प्लॉट डांबरी रस्त्याला कनेक्टेड आहेत या पहिल्या घराचं व्हॅल्युएशन अर्थात नऊ गुंटाचा प्लॉट आणि बाराशे पन्नास स्वेअर फीटचं बांधकाम ह्याचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते पस्तीस लाख रुपये किंचितचं निगोशिएबल आणि समोरचं जे मोठी साईज आहे जागेची पंधरा गुंट्याचा प्लॉट आणि बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचं बांधकाम याचं व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंचेचाळीस लाख रुपये ते देखील थोडंफार निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला हे घर आवडलं असेल घेण्याची इच्छा असेल तर आपण नक्कीच हा व्हिडिओवरील व्हॉट्सअप नंबरला शेअर करू शकता आणि या जागेची सर्व माहिती अगदी जागा मालकांच्या पर्सनल क्रमांकासकट तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्कीच मिळून जाईल कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटत आहेत आवडत असतील तर ती हक्काने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा अजून एक गोष्ट अजूनही आपण आपल्या टेलिग्रामच्या जर कोकण वास्तू या ग्रुपला जॉईन केला नसाल तर काहीतरी मिस करत आहे कारण आजचा एपिसोड आपण टेलिग्रामला खूप आधी रिलीज केला होता साधारणपणे दोन दिवसापूर्वी त्यामुळे आत्ताच्या आत्ता टेलिग्रामला डाउनलोड करा आणि तेथे फक्त कोकण वास्तू सर्च करून आपल्या कोकण वास्तू ग्रुपला जॉईन करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ